एनवायरमेंटल स्टडीज, पांचवी परिसर अभ्यास, मोशन ऑफ द अर्थ, मोशन म्हणजे फिरणे, ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे फिरणे, ऑफ म्हणजे चे, मोशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे फिरणे. चैप्टर सेकंड, चैप्टर कोणता आहे? सेकंड. चैप्टर टू मोशन ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीचे फिरणे. आता पृथ्वी कशी फिरते आपण माहितच आहे, रोटेशन म्हणजे परिवलन. आता परिवलन म्हणजे काय? व्हाट इज द रोटेशन? वी आर गोइंग टू लर्न व्हाट इज द रोटेशन ऑफ अर्थ, व्हाट इज द रोटेशन ऑफ एव्हरी ऑब्जेक्ट. वी आर गोइंग टू लर्न. ट्राय धिस, करून पहा. ट्राय धिस मीन्स करून पहा. टेक अ टॉप, टॉप म्हणजे भोवरा. आता तुम्ही फिरवता भोवरा, त्याला भोवरा घेतो, त्याला दोरा बांधतो आणि असं ते करतो, फिरवतो. टेक अ टॉप म्हणजे भोवरा घ्या. स्पिन इट, त्याला फिरवा. अँड ऑब्झर्व इट्स मुव्हमेंट, ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करा. इट्स मुव्हमेंट म्हणजे त्याची हालचाल काय करा, निरीक्षण करा. सी हियर, सपोज म्हणजे समजा. दिस इज द टॉप, टॉप म्हणजे भोवरा. आता आपण जर असा फिरवला तर असा फिरतो का नाही? हा भोवरा असा फिरवला असा फिरतो भोवरा. सपोज म्हणजे समजा आपण हा असा फिरतो, बघा फिरतो का नाही असा. द टॉप टर्न्स अराउंड इट्सेल्फ, टर्न्स अराउंड इट्सेल्फ. सी हियर, दिस इज अ बॉल, दिस बॉल ऑल्सो टर्न अराउंड इट्सेल्फ, म्हणजे स्वतः भोवती फिरतो. सी अनदर बॉल, सपोज दिस इज अ अर्थ, दिस अर्थ ऑल्सो रोटेट अराउंड इट्सेल्फ, म्हणजे पृथ्वी सुद्धा स्वतः भोवती अशी रोटेट होते, पृथ्वी सुद्धा काय होते, स्वतः भोवती अशी फिरते. द टॉप टर्न्स अराउंड इट्सेल्फ, द टॉप म्हणजे भोवरा, टर्न्स म्हणजे भोवताली, टर्न म्हणजे फिरतो, अराउंड इट्सेल्फ, इट्सेल्फ म्हणजे स्वतः भोवती. द टॉप टर्न्स अराउंड इट्सेल्फ, अराउंड म्हणजे भोवती, स्वतः भोवती भोवरा फिरतो. बघा, सपोज दिस इज द टॉप, दिस टॉप टर्न्स अराउंड इट्सेल्फ, म्हणजे भोवरा स्वतः भोवती फिरतो. आता इंग्लिश मध्ये कसं सांगायचं? द टॉप टर्न्स अराउंड इट्सेल्फ, द बॉल ऑल्सो टर्न्स अराउंड इट्सेल्फ, दिस बॉल ऑल्सो टर्न्स अराउंड इट्सेल्फ, the duster also turns around itself, the duster also turns around itself, I also turns around myself, you can also turn around yourself, म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या भोवती फिरू शकता, फिरता. आता सी, द टॉप टर्न्स अराउंड इटसेल्फ म्हणजे भोवरा स्वतः भोवती फिरतो. एनी ऑब्जेक्ट, एनी म्हणजे कोणताही, ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. एनी ऑब्जेक्ट दॅट turns about itself, turns about itself actually turns around a certain imaginary line. See here, this is a ball. Any object म्हणजे कोणतीही वस्तू that turns about itself म्हणजे स्वतः भोवती फिरतात. Actually म्हणजे खरोखर, turns म्हणजे फिरते, around a certain imaginary line, अराउंड म्हणजे भोवती, सर्टेन म्हणजे निश्चित, इमॅजिनरी लाईन म्हणजे काल्पनिक रेषेभोवती फिरते. तर बघा, दिस बॉल टर्न्स अराउंड इट्सेल्फ, बट इमॅजिनरी लाईन इज फ्रॉम द अप्पर फिंगर अँड बॉटम फिंगर, दिस इज द इमॅजिनरी लाईन. बिटवीन दिस इमॅजिनरी लाईन द बॉल इज टर्न्स अराउंड इट्सेल्फ. सी, दिस इज अ इंक बॉटल, our thumb and this is the finger. Between the upper finger and between the thumb and the bottom finger, the bottle is finger, bottle is rotate, bottle is turn around itself, and between the line between thumb and the bottom finger there is imaginary line, and this imaginary line, between this imaginary line the ink bottle is turn around itself. म्हणजे हे वरचं बोट आणि खालच्या बोटाच्या मध्ये जी
ही इमेजिनरी लाइन आहे, काल्पनिक रेषा आहे, त्याच्याभोवती ही बॉटल फिरते। हा भोरा सुद्धा बघा त्या दोघाच्या मध्ये काय करतो, हात फिरतो, म्हणजे ह्या वरचं अंगठा आणि खालचा बोटाच्या मध्ये जी काल्पनिक रेषा काढली त्याच्याभोवती हा काय करतो, बॉल फिरतो। एनी ऑब्जेक्ट, कोणतीही वस्तू, दॅट टर्न्स अबाउट इटसेल्फ, स्वतःभोवती फिरते। ऍक्च्युअली खरोखरच टर्न अराउंड अ सर्टेन इमेजिनरी लाइन, टर्न्स म्हणजे फिरते अराउंड अ सर्टेन इमेजिनरी लाइन, म्हणजे काल्पनिक निश्चित काल्पनिक रेषेभोवती खरोखरच ती वस्तू स्वतःभोवती फिरताना फिरते। सी हियर, द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड रोटेशन। द टर्निंग म्हणजे फिरणे, ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूचे फिरणे, अराउंड इटसेल्फ म्हणजे स्वतःभोवती वस्तूचे फिरणे, इज कॉल्ड म्हणतात रोटेशन। व्हॉट इज कॉल्ड रोटेशन, रोटेशन म्हणजे परिवलन मराठी मध्ये म्हणतो। रोटेशन कशाला म्हणायचं, द टर्निंग ऑफ ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड रोटेशन। सी हियर, द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड रोटेशन, म्हणजे वस्तूचे स्वतःभोवती फिरणे याला काय म्हणायचं, रोटेशन म्हणायचं। सी हियर, द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड रोटेशन। रोटेशन म्हणजे मराठी मध्ये काय म्हणतो त्याला, परिवलन म्हणायचं, कोणत्याही वस्तूचं स्वतःभोवती फिरणं याला काय म्हणायचं, रोटेशन। सी हियर, सी हियर, दिस इज अ पेन, दिस पेन आल्सो रोटेट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड अ रोटेशन, एंड द पेन इज रोटेटिंग अ इमेजिनरी लाइन बिटवीन दिस फिंगर एंड बॉटम थंब, एंड दिस इज कॉल्ड एक्सिस ऑफ द पेन। आता बघा, व्हॉट इज कॉल्ड रोटेशन, परिवलन कशाला म्हणायचं, कोणतीही वस्तू स्वतःभोवती फिरते याला म्हणायचं परिवलन। आता सी हियर, दिस इज अ बॉल, दिस बॉल इज रोटेटिंग अराउंड इटसेल्फ, सो दिस इज कॉल्ड अ रोटेशन। This ink bottle also rotate around itself. This is the rotation. आता परिवलन कशाला म्हणायचं, इंग्लिश मध्ये काय म्हणतो, रोटेशन। रोटेशन कशाला म्हणतो आपण, द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड रोटेशन, म्हणजे वस्तूचे स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणायचं, परिवलन म्हणतात। बघा, वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन म्हणतात। द टर्निंग ऑफ एन ऑब्जेक्ट अराउंड इटसेल्फ इज कॉल्ड रोटेशन। सपोज दिस इज आवर अर्थ, दिस अर्थ ऑल्सो टर्न्स अराउंड इटसेल्फ। सपोज दिस बॉल इज अर्थ, आवर अर्थ ऑल्सो टर्निंग अराउंड इटसेल्फ, म्हणजे आपली पृथ्वी स्वतः स्वतःभोवती फिरते याला काय म्हणतो आपण, रोटेशन, ह्यालाच काय म्हणतो आपण, परिवलन म्हणतो। एन इमॅजिनरी लाईन अराउंड व्हिच इट रोटेट्स इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ इट्स रोटेशन। आता सपोज दिस इज द बॉटल, दिस बॉटल इज रोटेटिंग अराउंड इटसेल्फ, बट बॉटल इज रोटेटिंग बिटवीन द अप्पर फिंगर अँड बॉटम थंब, अँड इमॅजिनरी लाईन बिटवीन दिस टू इज द ऍक्सिस ऑफ इट्स रोटेशन, म्हणजे काय म्हणतो, अक्ष म्हणतो। त्या वस्तूचं काय म्हणतो, ऍक्सिस म्हणजे अक्ष, रोटेशन म्हणजे परिवलनाचा अक्ष, त्याला काय म्हणायचं, परिवलनाचा अक्ष। ऍक्सिस म्हणजे अक्ष, ऑफ म्हणजे चा, रोटेशन म्हणजे परिवलनाचा अक्ष, परिवलनाचा अक्ष। आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो मी, व्हॉट इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन। ऍक्सिस ऑफ रोटेशनचा ऍक्सिस, व्हॉट इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन, म्हणजे अक्षाचं परिवलन कशाला म्हणायचं, इमॅजिनरी लाईन म्हणजे काल्पनिक रेषा अराउंड व्हिच की जिच्या भोवती, बघा इमॅजिनरी लाईन काल्पनिक रेषा अराउंड व्हिच की जिच्या भोवती इट म्हणजे ऑब्जेक्ट रोटेट्स म्हणजे फिरतात इज कॉल्ड ऍक्सिस ऑफ रोटेशन। सपोज दिस इज द बॉल, द बॉल रोटेट बिटवीन द लाईन इमॅजिनरी बिटवीन अप्पर फिंगर अँड बॉटम थंब, दिस इमॅजिनरी लाईन इज कॉल्ड द ऍक्सिस ऑफ इट्स रोटेशन। सी हियर, दिस इज आवर अर्थ, अर्थ इज रोटेट, अर्थ इज रोटेटिंग अराउंड इटसेल्फ, अर्थ इज टर्निंग अराउंड इटसेल्फ,
the upper finger bottom finger line between upper finger and bottom finger the imaginary line between upper finger and bottom finger is called a axis of rotation म्हणजे वरचं बटण खालचं बटण ही काल्पनिक रेषा आहे त्याला काय म्हणतो आपण रोटेशन त्याला काय म्हणतो एक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे परिवलनाचा अक्ष म्हणतो समजलं तुम्हाला परिवलनाचा अक्ष म्हणजे यू विल सी दैट तुम्ही पाहता दैट प्लंब लाइन म्हणजे वळंबा आता बघा दिस इज आवर ग्लोब ग्लोब म्हणजे पृथ्वीगोल दिस इज आवर ग्लोब ग्लोब म्हणजे काय आहे पृथ्वीगोल आहे दिस इज अ ग्लोब ग्लोब म्हणजे काय आहे पृथ्वीगोल आहे काय पृथ्वीगोल यू विल सी दॅट प्लंब लाईन अँड अर्थ एक्सिस यू विल सी दॅट द प्लंब लाईन म्हणजे सी हियर दिस इज द प्लंब ही प्लंब लाईन प्लंब म्हणजे वळंबा सी हियर दिस इज अ प्लंब लाईन ही प्लंब लाईन म्हणजे वळंबा ही काय आहे प्लंब लाईन आहे ही काय आहे प्लंब लाईन हा वळंबा आपल्या हे काय म्हणतो आपण मिस्त्री वापरतात की नाही वळंबा भिंत बरोबर उलटल्या का नाही मध्ये उलटल्या का हा वळंबा आहे द प्लंब लाईन मीन्स वळंबा आर्क्स ऍक्सिस आर ऍट अन अँगल टू इच अदर बघा द प्लंब अँगल सी दिस इज अ प्लंब लाईन अँड अर्थ ऍक्सिस कोणता आहे दिस इज अ ऍक्सिस म्हणजे पृथ्वीचा अक्ष आहे ही एन म्हणजे नॉर्थ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि एस म्हणजे साऊथ पोल दक्षिण ध्रुव हा काय आहे अर्थचा ऍक्सिस आहे दिस इज अर्थ ऍक्सिस अँड दिस इज अ प्लंब लाईन यू विल सी दॅट प्लंब लाईन अँड अर्थ ऍक्सिस आर ॲट अन अँगल टू इच अदर आर ॲट अँगल म्हणजे हे तर अँगल केला म्हणजे काय केला इथं अँगल केला म्हणजे तो कोण केला पाहिजे हा काय झाला कोण झाला तयार काय झाला हा कोण तयार झाला दॅट इज द अर्थ ऍक्सिस इज इन्क्लाइंड म्हणजे कललेला दॅट इज म्हणजे की द अर्थ ऍक्सिस म्हणजे पृथ्वीचा अक्ष इज म्हणजे आहे इन्क्लाइंड म्हणजे कललेला आहे म्हणजे पृथ्वीचा अक्ष काय झाला कललेला आहे असा इकडे हा कललेला अक्ष आहे पृथ्वीचा अक्ष काय झाला हा कललेला आहे आता सरळ पाहिजे का नाही वळंबा सरळ आहे पण पृथ्वी कशी अशी कललेली आहे सपोज दिस इज अर्थ आणि दिस अर्थ इज कललेली म्हणजे असं झुकली आहे का नाही कललेली म्हणजे काय झाले झुकले द अर्थ ऍक्सिस इज इन्क्लाइंड द अर्थ ऍक्सिस इज इन्क्लाइंड म्हणजे पृथ्वी अशी सरळ फिरते का नाही पृथ्वी अशी पृथ्वीचा परिणाम असं होता का पृथ्वी डू नॉट रोटेट लाईक दिस म्हणजे अर्थ डू नॉट रोटेट लाईक दिस अवर अर्थ रोटेट इन्क्लाइंड कंडिशन म्हणजे असं झुकलेल्या अवस्थेमध्ये आपली पृथ्वी फिरते झुकलेल्या म्हणजे इन्क्लाइंड दॅट इज अर्थ ऍक्सिस इज इन्क्लाइंड म्हणजे पृथ्वीचा अक्ष काय झाला असा कललेला आहे आणि ह्या कललेल्या अवस्थेमध्ये पृथ्वी काय करते फिरते म्हणजे पृथ्वी अशी सरळ फिरते का नाही अशा कललेल्या अवस्थेमध्ये फिरते म्हणजे खाली झुकलेल्या अवस्थेमध्ये फिरते द अर्थ रोटेट्स विथ इट ऍक्सिस इन्क्लाइंड लाईक दिस म्हणजे अशा झुकलेल्या अवस्थेमध्ये आपली पृथ्वी काय करते फिरते कललेल्या अवस्थेमध्ये फिरते बघा दॅट इज अर्थ ऍक्सिस इन्क्लाइंड द अर्थ रोटेट्स अर्थ रोटेट म्हणजे पृथ्वी फिरते with its inclined like this line NS म्हणजे N आणि S म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे हे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल आहे हे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ही जी आहे ती इन्क्लाइंड कंडिशन आहे आणि कललेल्या अवस्थेमध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्ये काय करते पृथ्वी फिरते In the picture, show the Earth's axis. See here. This is the axis. SN is the... See here. This is the N means North Pole and S means South Pole. Means Uttar Dhruva and Dakshin. This is the axis of Earth. What is the axis of Earth?
एन एस हा काय पृथ्वीचा अक्ष आहे, म्हणजे एन म्हणजे नॉर्थ पोल आणि एस म्हणजे साऊथ पोल, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. आणि हा कसा आहे, वाक झुकलेला अवस्था आहे, म्हणजे कललेली आहे पृथ्वी आपली. आणि हे इट पासेस थ्रू द सेंटर ऑफ अर्थ. इट म्हणजे ऍक्सिस, ऍक्सिस पासेस म्हणजे जाते, थ्रू द सेंटर ऑफ अर्थ. सेंटर म्हणजे केंद्रातून, ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीच्या केंद्रातून जाते. पाहतो, दिस इज द सेंटर ऑफ अर्थ, दिस इज अ सेंटर ऑफ अर्थ, सी हियर. And this axis N and S passes through the center of Earth. See here. बघा हा N आहे, काय आहे हा, N म्हणजे नॉर्थ पोल आहे आणि हा साऊथ पोल आहे. हा काय आपला N S, हा पृथ्वीचा अक्ष आहे. This is the axis of our Earth and this N S axis is passes through the center and this is the center of our Earth. म्हणजे हा काय पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे. हा पृथ्वीचा अक्ष कुठून गेला आहे, केंद्रबिंदूतून गेला. हा आपला काय पृथ्वीचा केंद्रबिंदू आहे. इट मीन्स ऍक्सिस एन एस, ऍक्सिस एन एस पासेस थ्रू द सेंटर ऑफ अर्थ, म्हणजे पृथ्वीच्या मध्यभागातून केंद्रभागून गेला आहे. एन म्हणजे नॉर्थ पोल, एस म्हणजे साऊथ पोल, म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव.